जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा, याचबरोबर शेतीच्या शाश्वत उत्पन्नामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय, पूरक जोडधंदा म्हणून पाहिला जाणारा एक व्यवसाय म्हणजे मधुमक्षिका पालन. आणि याच मधुमक्षिका पालन करता राज्यामध्ये मद केंद्र योजना ही योजना राबवली जाते. मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील, याचबरोबर या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यातील भौगोलिक परिस्थिती, ज्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भातील तेलबियांची लागवड असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, कोकणामधील निसर्गाचं सान्निध्य असेल, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालन हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. याच्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये 5% पासून 45% वाढ होऊ शकते. हे सर्व पाहता महाराष्ट्रामध्ये 18 जून 2019 रोजी मद केंद्र योजना ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्या अंतर्गत 3 घटक राबवून लाभार्थ्यांना 50% अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, याच योजनेकरता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आता अर्ज सुरू झालेले आहेत. मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या या मद केंद्र योजनेमध्ये 3 महत्त्वपूर्ण घटक राबवले जातात, ज्याच्यामधील पहिला घटक आहे वैयक्तिक मतपाळ योजना. या वैयक्तिक मतपाळ योजनेच्या अंतर्गत मद केंद्र सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांना 50% अनुदान दिलं जातं आणि उर्वरित 50% रक्कम हिस्सा हा लाभार्थ्याला स्वहिश्यातून भरावा लागतो, ज्याच्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून दिली जातात. या योजनेच्या अंतर्गत जे मधपाळ या ठिकाणी पात्र होतील अशा मधपाळांना मधमाशाच्या वसाहतीचं निर्माण करणं, मधमाशा पालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं, उत्पादित झालेला मध गोळा करणं अशा प्रकारची कामं या ठिकाणी पाहावी लागतील. आणि याच्यासाठी काही अटीशर्तीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. वैयक्तिक मधपाळ योजनेसाठी वैयक्तिक मधपाळ हा प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा अशी एक त्याच्यामध्ये अट आहे. लाभार्थ्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं आणि या योजनेअंतर्गत लाभासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची शेतजमीन असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येतं. याचप्रमाणे दुसरा घटक आहे केंद्रचालक प्रगतिशील मतपाळ योजना. याच्यामध्ये केंद्रचालक प्रगतिशील मतपाळ योजनेसाठी मतपाळ संस्था, व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतात, ज्याच्यासाठी अर्जदार हा किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. लाभार्थ्याचं वय 21 वर्षापेक्षा जास्त असावं. अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे कमीत कमी 1 एकर शेतजमीन असणं गरजेचं आहे. आणि अशी 1 एकर शेतजमीन भाडेतत्वावर घेतलेली असेल तरीसुद्धा त्या भाडेपट्टा करारासह तो लाभार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादकता याबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि सुविधा असावी अशा प्रकारची एक अटसुद्धा याच्यामध्ये आहे. तिसरा घटक आहे केंद्रचालक मतपाळ प्रशिक्षण संस्था. याच्यामध्ये केंद्रचालक मतपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी जी संस्था अर्ज करेल ती संस्था नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी संस्था अर्ज करू शकतात. अर्जदार संस्थेच्या नावावरती 10 वर्षासाठी भाडेतत्वावरती घेतलेली 1 एकर शेतजमीन असावी. याचबरोबर हे केंद्र चालवण्यासाठी 1000 चौरस फूट सुयोग्य अशी इमारत देखील असणं बंधनकारक असणार आहे. संस्थेकडं मधमाशा पालन आणि मध उत्पादकता बाबतीतील जे काही प्रशिक्षण असेल असे प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली लोकं कामाला असावीत. याचप्रमाणे योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळाशी एक बंधपत्रसुद्धा या केंद्रचालक प्रशिक्षण संस्थेला द्यावं. अशा प्रकारचे हे 3 घटक या योजनेच्या अंतर्गत राबवले जातात, ज्याच्यामध्ये मध उद्योगासाठी लागणाऱ्या मधपेट्या, मधयंत्र आणि इतर आवश्यक साहित्य हे लाभार्थ्याला पुरवण्यात येतं. आणि या साहित्याच्या किमतीच्या 50% रक्कम ही अनुदान स्वरूपामध्ये दिली जाते आणि 50% लाभार्थ्याला स्वतःच्या हिश्श्यामध्ये या ठिकाणी द्यावं लागतं. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या संस्था या ठिकाणी काम करतात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाची पश्चिम घाट विकास योजना, याच्यामध्ये गोकुळ, शिरगाव, MIDC, जिल्हा कोल्हापूर इथं सुतारी लोहारी कार्यशाळा पार पाडली जाते. आणि या कार्यशाळेच्या माध्यमातूनच या ठिकाणी या मधमाशाच्यासाठी मधपेट्या, मधयंत्र, लोखंडी स्टँड इत्यादी निर्मिती केली जाते आणि या साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यांना या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे हे 3 घटक या योजनेच्या अंतर्गत राबवले जातात, याच्यासाठीच्या अटीशर्ती असतात. मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर आता जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू होतील, परंतु अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक देऊन अर्ज सुरू झालेले आहेत अशा प्रकारची माहिती नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील असाल तर नंदुरबार जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ 2 मजला room number 222 मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा. तर नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जिल्हा कार्यालय औद्योगिक वसाहत भवन MIDC नांदेड या ठिकाणी संपर्क करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्ज 100% चालू झालेले असावेत. आपण आपल्या जिल्ह्याच्या कार्यालयाशी संपर्क करून याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि अर्ज करू शकता. याचबरोबर आपण जर पाहिलं तर पोखराच्या अंतर्गतसुद्धा मधुमक्षिका पालन ही योजना राबवली जाते.
मात्र याच्यासाठी 15 जिल्ह्याचीच निवड केलेली असल्यामुळे त्या 15 जिल्ह्यातील लाभार्थी त्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा अनुदानासाठी लाभ घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये 75% अनुदान दिलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे मधुमक्षिका पालन अर्थात मध केंद्र योजनेच्या संबंधातील त्याच्या नवीन अर्जाच्या संबंधातील माहिती होती, जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.